स्वागत आहे तुमचं सर्वांचं शबरीज किचन मध्ये। आज गुढीपाडवा स्पेशल मी स्वीट हार्ट ही रेसिपी तुम्हाला दाखवते। अगदी वेगळी आणि नवीन रेसिपी आहे। या गुढीपाडव्याला ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। स्वीट हार्ट्स बनवण्याकरता या ठिकाणी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रवाच घ्या शक्यतो। हा रवा आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये हे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। आपल्याला मोहन घालायचं आहे। ते तापवलेलं नाही आहे, साधंच आहे आपलं रूम टेम्परेचरचं। उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे हे पातळ आहे साजूक तूप। तर हे घालणार आहे। मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेण्याचा उद्देश एवढाच आहे की ते सगळीकडे व्यवस्थित लागेल आपल्याला, कारण रवा असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित ते तूप कालवता येणार नाही, एकजीव होणार नाही व्यवस्थित। त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे एकजीव केल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये, आपण कणिक भिजवतो त्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण हे मिश्रण। आता हा रवा आपल्याला दुधामध्ये भिजवून घ्यायचा आहे। दूध पण साधंच घेतलेलं आहे, तापून वगैरे काही घेतलेलं नाही आहे मी दूध। घट्टसर असं आपण पुलीला जसं पीठ मळतो त्याप्रमाणे घट्टसर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ। प्रकारे मळून झाल्यानंतर आपल्याला एक अर्धा तास त्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा आपला छान मुरेल। रवा बुलतोय तोपर्यंत आपण इथे पाक करून घेणार आहोत। पाक करण्याकरता एक भांड्यामध्ये मी ही 1 वाटी साखर घेतलेली आहे। 1 वाटी साखरेला 1/2 वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला आणि मधासारखा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे, चिकट असा। फार अगदी एकतरी वगैरे पाक बनवायचा नाहीये, तर आपण पाक बनवून घेऊया। आपला पाक तयार आहे। इतपत असा मधासारखा चिकट झाला की आपल्याला त्याला बंद करायचंय। त्याच्यामध्ये आपल्याला ही वेलची पूड, तुमच्याकडे केशर असेल तर केशर पण घालू शकता रंगाकरता। आता पाक मी काढून घेणार आहे खाली गॅसवरनं। आपला रवा मुरला असेल, एकदा आपण छान मळून घेऊया। छान मस्त मुरलाय। 1/2 ते 1/2 तास ठेवला होता मी ह्याला जवळजवळ। अगदी एकजीव झालेला आहे, रवा दिसत नाही आहे कुठेच। आता मी काय करणार आहे, त्याच्या मोठ्या मोठ्या पोळ्या लाटून घेणार। कणिक न लावताच आपल्याला किंवा मैदा न लावता आपल्याला पोळ्या लाटायच्या। अशा प्रकारे पोळ्या लाटून घेणार आपण। पातळसरच लाटायच्या आहेत आपल्याला, जाडसर ठेवायच्या नाही जास्त। खुसखुशीत होतात अगदी तेलात तळल्यानंतर रव्याच्या असल्यामुळे। कणकेच्या करायला गेलो तर काय होतं, थोडेसे मऊ पडतात ते, खायला एवढी मजा येत नाही। रव्याच्या बनवल्या की कशा छान अशा खुसखुशीत होतं। हे बघा, इतपत पातळ ठेवायचं आहे आपल्याला। आता माझ्याकडे हा हार्ट शेपचा साचा आहे। तुमच्याकडे नसेल तर हार्ट शेप नाही वापरलाच, आधी गोल वाटी असते आपल्याकडे, वाटीच्या आकाराचे शेप केला तरी सुद्धा चालू शकेल। माझ्याकडे हा हार्टचा आकाराचा मोल्ड होता, मी हा वापरते। जरा दिसायला काहीतरी वेगळं आणि अट्रॅक्टिव्ह असं वाटतं म्हणून। तर अशा प्रकारे आपण सर्व हार्ट्स बनवून घेणार आहोत। प्रकारे आपले सर्व हार्ट्स लाटून झालेले आहेत छानपैकी। आणि या ठिकाणी आपलं तेल पण तापायला ठेवलं होतं आपण लाटता लाटताच, तर तेल पण आपलं तापलंय। थोडंसं कण घालून बघूयात आपण। हा तापलंय छान तेल। आता आपण एक एक हार्ट्स त्याच्यामध्ये सोडूयात। एका वेळी 4-4, 5-5 हार्ट्स तुम्ही तळू शकता। मुख्य म्हणजे हे रव्याचे असल्यामुळे सॉफ्ट राहत नाही, छान असे मस्त खुसखुशीत होतात आणि टम्म फुकतात पण आपले हार्ट्स। आणि मंद गॅसवरतीच तळायचं आहे आपल्याला ह्याला, म्हणजे आतपर्यंत छान ते आपले हार्ट्स तळून निघतात आणि
तीन ते चार दिवस तुम्ही डब्यामध्ये त्याला स्टोर करून ठेवू शकता। बघा आपले हार्ट्स कसे छान फुगले, ह्याला असा ब्राउन कलर आला की आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे। थोडासा हलकासा ब्राउन, जास्त पण ब्राउन करायचं नाही, त्याला दिसायला खूप सुंदर दिसतात हे हार्ट्स आणि वन बाईटमध्ये संपतात, त्याच्यामुळे पटकन देण्याघेण्याकरता पण खूप एकदम इझी जातं। पाहुणे वगैरे आले पटकन तर हातावरती काहीतरी गोड ठेवण्याकरता सुद्धा एकदम छान अशी ही रेसिपी आहे। दोन्ही साईडने आपण ह्याला ब्राउन होईपर्यंत तळून घेणार आहोत। अशा प्रकारे हलके गोल्डन ब्राउन झाले की आपल्याला काढून घ्यायचे, जसे जसे होतील एक एक दोन दोन त्याप्रमाणे आपल्याला काढत जायचे। किती छान कलर आलाय बघा, आणि दिसतायत पण किती अट्रॅक्टिव्ह। सगळे तळून झाले हार्ट्स, आता इथे पाक हलकासाच गरम ठेवलेला आहे मी, त्याला गार केलेला नाही पाकाला, दिवसून गरम पाकातच टाकायचे। तर एक एक आपण डिप करून त्याच्यावरती पाक असा सोडणार आहोत आणि प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। हे असे कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवा, मस्तपैकी तीन ते चार दिवस एन्जॉय करा। आता चैत्र महिना चालू होतोय, तर चैत्र महिन्यामध्ये बरेच सणवार असतात, तर प्रत्येक सणवाराकरता काय करायचं हा प्रश्न असतो। तर एखाद्या सणामध्ये असा हा गोड पदार्थ करून बघा। थोडासा पाकातल्या पुऱ्यांसारखा हा पदार्थ आहे, पण थोडंसं मी त्याला नवीन वर्जन देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपले स्वीटहार्ट्स तयार आहेत, मस्तपैकी पाकात बुडवून मी मस्त अशा डिशमध्ये सर्व केलेले आहेत। त्याच्यावरती डेकोरेशन करता थोडंसं पिस्ता आणि बदामाचा काप घालती आहे आणि मी छानपैकी कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि तीन ते चार दिवस मस्त एन्जॉय करणार आहे। आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल, एकदम वेगळी आणि हटके रेसिपी आहे। तर या गुढीपाडव्याला ही स्वीटहार्ट्स नक्की बनवा आणि आपल्या प्रियजनांना खाऊ घाला। तर पुन्हा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह शबरीज किचनमध्ये, तोपर्यंत नमस्कार।